अजून 317 कोटीचा होतो. हा सुरू करायचं. आज नाशिक मध्ये महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे उद्योग भरारी म्हणून 7 कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्यातला एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सगळी असोसिएशन उपस्थित होती, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतले लाभार्थी उपस्थित होते, विश्वकर्माचे लाभार्थी उपस्थित होते. आणि या सगळ्यांच्या समवेमध्ये आम्ही 2.5 वर्षामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय काय केलंय त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागची 2 वर्ष 1 नंबरला आहे. या 3 महिन्यामध्ये देखील 75,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट परकीय ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि हे सगळं आपल्या मार्फत जनतेच्या समोर यावं. आणि काही लोक उद्योग विभागाच्या बद्दल जसा लोकसभेमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीचा करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याला पुराव्यानिशी उत्तर आमच्या उद्योग विभागानं महाराष्ट्रात 7 ठिकाणी दिलेलं आहे. उद्योग गुजरातमध्ये गेल्याचा सारखा जो अपप्रचार होतो त्याच्यावर विधानसभेमध्ये जे श्वेतपत्रिका काढलेली आहे, व्हाईट पेपर काढली, त्या व्हाईट पेपरवर विधानसभेमध्ये त्याला विरोध करण्याचं धाडस देखील विरोधकांचं झालं नाही. याचा अर्थ जे प्रकल्प बाहेर गेलेले आहेत हे सगळे त्यांच्या कालावधीमध्ये दिलेले आहेत. 18-18 महिने कॅबिनेट सब कमिटी त्यांच्या कालावधीमध्ये होऊ शकले नाही. आणि आज उद्योजकांच्या मध्ये पण बसून मी पत्रकार परिषद घेतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये उद्योजकांनी देखील सांगितलं की विद्यमान उद्योग मंत्री 7 ते 8 वेळा नाशिकमध्ये येऊन उद्योजकांशी चर्चा केली, पण 7 वर्ष जे उद्योगमंत्री होते त्यांनी 7 मिनिटं देखील नाशिकला दिलेली नव्हती. हे मी सांगितलेलं नाही, मी ही राजकीय टीका करत नाही, परंतु जे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांचं हे मत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योग विभागानं जी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे ती देखील मोठी इन्व्हेस्टमेंट नाशिकमध्ये येते. ती आता महिंद्रामधली आहे की दुसऱ्या कुठच्या कंपनीची आहे ती थोडं आपण सिक्रेट ठेवू, पण मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिकला इंडस्ट्री देण्याचा निर्णय हा राज्य स्तरावर आम्ही घेतलेला आहे आणि त्याची प्रचिती काही दिवसामध्ये तुम्हाला येईल. या संपूर्ण परिसरामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरला 317 कोटी रुपये आम्ही नुसते मंजूर केले नाही तर त्याची कामं देखील पूर्णत्वाकडे जात आहेत. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीचं अँकर युनिट, फक्त MIDC ही जागा वाटपाची एजन्सी नाही तर त्या जागेवर उद्योग विभाग उभा करून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर देखील येणारी एजन्सी आहे हे दाखवण्यामध्ये आमची MIDC यशस्वी झाली. आम्ही परिवहन विभागाच्या ST महामंडळाच्या बसस्थानकांना देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळं उद्योगांकडे येणाऱ्या कामगारांची कनेक्टिव्हिटी अतिशय सुलभ होईल या दृष्टीनं देखील महाराष्ट्रामध्ये काम केलंय. आणि हा जो लेखाजोखा आहे हा आपल्याला देखील कळावा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या 7 कार्यक्रमांचं आम्ही नियोजन केलं होतं. त्यातला आजचा कार्यक्रम हा 6वा होता आणि दुपारी मी आता जळगावला जाऊन या कार्यक्रमाची सांगता करणार. दोन पद्धतीच्या उद्योगाची चौकशी नाशिक साठी झालेली आहे, ऑटोमोबाईल सेक्टर मधला आहे आणि दुसरा डिफेन्स मधला आहे. आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की 5 डिफेन्स क्लस्टर जी मंजूर झाली त्याच्यामध्ये नागपूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, पुणे आहे आणि रत्नागिरी आहे. त्याच्यामुळे नाशिकमध्ये देखील डिफेन्सवर आधारित जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्याशी आमच्या चर्चा चालू आहे आणि डिफेन्समध्ये देखील आपण 80% पुढे जाऊन चर्चेला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे डिफेन्सचा देखील एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी येऊ शकतो आणि हे मी जरतरवर सांगत नाही. आजच्या तारखेला तुम्ही लिहून ठेवा, डिफेन्स
किंवा ऑटोमोबाईल सेक्टर मधला एक मोठा प्रोजेक्ट काही कालावधीमध्ये नाशिक मध्ये येणार. त्याची गुंतवणूक 3,000 कोटी पासून 8,000 कोटी पर्यंत असेल. त्यातली मधली मधली असेल इंडिया पुल्सच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करतोय असं कधी बोललेलो नाही. इंडिया बुल्सची जागा काढून घेण्याचं पहिलं धाडस उद्योगमंत्री म्हणून मी केलेलं आहे. इंडिया बुल्स त्या सगळ्या कारवाईच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलेली आहे. आम्ही आमचं जे काही कोर्टामध्ये म्हणणं मांडायचं ते आम्ही सक्षमपणानं मांडतोय. असाच प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या 700 एकर जमिनीवर झालेला होता, तिथे आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तसंच इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये आम्ही यशस्वी होऊ. डिफेन्स क्लस्टर भामरे साहेबांनी सांगितलं होतं ते कदाचित सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल, मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही. परंतु मी जे डिफेन्स क्लस्टर सांगितली 5 ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये डिफेन्सचा प्रकल्प हा नाशिकमध्ये येणार म्हणजे येणार. ही गोष्ट नाही सांगितली ती मागणी देखील मान्य केलेली आहे. त्या मागणीला देखील मूर्त स्वरूप आलेलं आहे. त्याची देखील घोषणा आणि परिपत्रक पुढच्या 2 ते 4 दिवसांमध्ये निघेल. साहेब आपण म्हणलात की मागचे उद्योग मंत्री आलेच नाहीत, आपण आणि 7 वेळा आलात. या 7 वेळा आल्यानंतर नाशिककरांना आपल्याकडनं काय मिळालं नाशिकच्या उद्योगासाठी? आता ही जी घोषणा करली आपण डिसेंबर पर्यंत त्या अपेक्षित करू शकतो. पहिली गोष्ट, मी उद्योग मंत्री मागचे आले नाही असं म्हटलेलंच नाही. आपल्याला जो काही इनपुट मिळतो आपण नाशिककरांची मत आपण पण व्यक्त केली. मी परत एकदा सांगतो, आपला आदर ठेवून, मी मागचे उद्योग मंत्री इथं आले नाहीत असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी उद्योजकांच्या भावना ज्या काही त्यांनी व्यक्त केल्या ना त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं मी माझ्या तोंडानं नाशिकला काय दिलं आणि नाही दिलं हे सांगण्यापेक्षा कधीतरी उद्योजकांची जर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली तर मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय हे चित्र स्पष्ट होईल. आणि माझ्या समोर जर त्यांना विचारलं तर कदाचित असा गैरसमज होईल की माझ्या दबावाखाली ते बोलतायत. मी गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचारलं तर आपण दिलेलं आहे, आपण सांगितलं नाही. दिलेलं सांगण्यापेक्षा ज्यांनी घेतलंय त्यांनी सांगितलेलं चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं आम्ही दिलंय की नाही हे देखील सिद्ध होत. वस्तुस्थिती अशी आहे की एअरफोर्स स्टेशन जे आहे या व्यतिरिक्त कुठलाही उद्योग गेल्या अनेक वर्षात नाशिकला अशी अनेक वर्षात नाशिककरांची भूमिका आहे. काहीतरी पूर्ण स्वरूपात बघायला मिळावं, काहीतरी मोठ्या प्रमाणात यापासून रोजगार उपलब्ध होईल अशी भावना त्या अनुषंगाने आपण काय म्हणतो. मी साहेब तुम्हाला 100% आता त्याच्यामधनं तुम्ही कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवा, पण मी तुम्हाला ग्वाही देतो की कदाचित ऑटोमोबाईल सेक्टरच्या अगोदर डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येईल. परंतु डिफेन्सचा प्रोजेक्ट इथे येणार हे निश्चित आहे. फक्त मी आज त्या कंपनीचं नाव एवढ्यासाठीच घेत नाही, त्यांना इन्सेंटिव्ह जोपर्यंत आपण त्यांना पाहिजे तसा देत नाही तोपर्यंत ते फायनली येस म्हणत नाही. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं की 80% चर्चा यशस्वी झालेली आहे, फक्त 20% जी झाली ती पाहिजे तर मी इथे येण्यापेक्षा जी डिफेन्स मधली इंडस्ट्री इथे येणार आहे त्या संचालकाला त्या उद्योजकाला इथे पाठवेल आणि ते स्वतः इथे प्रेस घेतील. प्रदूषण महामंडळ मोठ्या प्रमाणात प्रदूषण महामंडळांना त्रास देत आहे. याबाबत मर्सिडीजच्या अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केली मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशानंतर, भिडे नावाच्या आदेशानंतर. भिडे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. ठीक आहे, काही त्रुटी असतील परंतु तो विषय हा उद्योग विभागासाठी आणि पर्यावरण विभागासाठी संपलेला आहे. मर्सिडीज ही फार मोठी इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्या ज्या त्रुटी होत्या त्याचा कम्प्लायन्स त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे मर्सिडीजच्या बाबतीमध्ये त्रास द्यायचा प्रश्नच येत नाही. मर्सिडीजच्या लोकांना अशी मी विनंती केलेली आहे की आहे त्याच्यापेक्षा जास्त एक्सपान्शन आपण करावं, महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत. पीएपी वर दिलेले प्लॉट जे असतील त्याच्यावर पूर्ण अधिकार शेतकऱ्यांचा असतो.
ते जर इंटरनल विकले जात असतील तर त्याच्यावर पोलीस केस दाखल झाली पाहिजे. तसं काही लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि तसं जर पुढे आलं तर आजच आपल्या माध्यमातून मी पोलिसांना निर्देश देतो की अशा पद्धतीची FIR दाखल करा. पहिली गोष्ट अशी आहे की नितीन गडकरी साहेबांचं 2-3 पत्रकार परिषदेमध्ये मला हा प्रश्न विचारल्यानंतर मी पूर्ण भाषण ऐकलं. त्यांचं म्हणणं असं आहे की उद्योजक देखील स्वयंपूर्ण असला पाहिजे, उद्योजकानं देखील स्वतःचं फंडिंग स्वतःच जनरेट केलं पाहिजे, कायमस्वरूपी सरकारवर अवलंबून उपयोगाचं नाही. परंतु माझी लाडकी बहीण योजनेमधनं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं जी तरतूद केलेली आहे ती बजेट तरतूद आहे, त्याच्यावर कुठेही इन्सेंटिव्हवर परिणाम होणार नाही, तो झालेला नाही आणि आम्ही होऊ देणार नाही. त्याच्यामुळे उद्योजकांना आमच्याशी संबंधित जे 2 विषय आहेत, एक लँड देणं, ते काय लँडचे पैसे तेच आम्हाला देतात त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. दुसरा विषय आम्ही त्यांना पैसे द्यायचे ते म्हणजे इन्सेंटिव्ह, आणि तो इन्सेंटिव्ह देताना देखील ते जे टॅक्सच्या रूपानं आम्हाला भरतात तेच आम्ही त्यांचे परत त्यांना पैसे देत असतो. त्याच्यामुळे उद्योग विभागाच्या कुठच्याही योजनेवर त्याचं बर्डन येणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, उद्योग विभागाच्या अंतर्गत जी MIDC चालते ती स्वयंपूर्ण आहे, स्वायत्त आहे, त्याच्यामुळे शासनाकडनं त्यांना पैसे घ्यायची काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळे उद्योजकांच्या कुठच्याही प्रकल्पावर किंवा कुठच्याही त्यांच्या बेनिफिट्सवर या योजनेमुळे परिणाम होणार नाही. नाही, उद्योजक संघटनांना हे देखील माहिती आहे की विजेच्या बाबतीमधला मार्ग काढण्यासाठी, खरं हे MIDC काम नाही, तरी सुद्धा आम्ही पॉलिसी आणली की जर सबस्टेशन पाहिजे असेल तर ते MIDC बांधून देणार आणि त्याचे पैसे महावितरणकडनं कसे घ्यायचे हा आमच्यातला इंटरनल विषय अशा पद्धतीचा देखील निर्णय झालाय. आणि एक तुम्ही सांगितलं ते बरं झालं की महेंद्राचं जे काय एक्सपान्शन आहे ते इथंच होतंय, ते दुसरीकडे कुठं होत नाही. मी स्वतः आनंद महेंद्रांची भेट घेतलेली आहे, त्यांना विनंती केली की नाशिकच्या असोसिएशनला त्यांनी वेळ द्यावी आणि ते वेळ देणार आहेत. त्या वेळेसाठी आचारसंहितेचं काही बंधन नाही आहे. मागच्या वेळेस आपण आलो तेव्हा वीज केल्याच्या संदर्भात देखील मुद्दा मांडण्यात आलेला होता की मला असं वाटतं की हा थोडा गैरसमज आहे. विजेचे दर किती आहे त्याच्यापेक्षा विजेच्या दरावर आम्ही कॅबिनेट सब कमिटीला किती शिथिलता देतो त्याच्यावर देखील विजेचे दर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे जे दर आहेत त्यांना 3-4 रुपयापर्यंत डिस्काउंट हा आम्ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये देतो आणि ते बाकीच्या राज्यांपर्यंत मॅच होतो. नाही, मी त्याची माहिती नाही घेतली, माहिती घेऊन बोललेलं चांगलं. मागणी ऐकली ना अजून नाही ऐकली, आता ऐकीन जरा विचार करतो आणि मग सांगतो. राजकीय प्रश्न आहे पहिली गोष्ट अशी आहे की तिकीट वाटप शिवसेनेचं करणं, जागा घेणं आणि जागा सोडणं हे आम्ही सर्वस्वी अधिकार हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहे. त्याच्यामुळे कोण जर पक्षामध्ये येत असेल तर त्याचं स्वागत करणं, त्याला ताकदीने निवडून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये मलाच तुम्ही निलेश राणेंबद्दलचा प्रश्न का विचारला याची देखील पूर्ण जाणीव आहे. तरी देखील मी सांगतो की निलेशजी राणे हे जर शिवसेना पक्षामध्ये येण्याचं निश्चित एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार असतील, मला माहिती नाही झाले की नाही, तरी त्यांना माझे सहकारी म्हणून राजकीय पूर्ण ताकद देण्याची जबाबदारी माझी आहे. कारण आपापसामध्ये मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकतात, पण महायुती म्हणून आम्ही एक संघ आहोत आणि ते एक संघ ठेवण्याची कोकणात जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळे मला निलेश राणे साहेब जर शिवसेनेमध्ये आले आणि त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी जर तिकीट दिलं तर मला दुःख वाटण्याचं काही कारण. या त्यांच्या वाक्याशी वैयक्तिक मी सहमत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की भिडे
गुरुजींनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, ते आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा पितृतुल्य आहेत, परंतु त्यांनी जे नवरात्रावर आणि भाष्य केलेलं आहे किंवा केलेलं त्याच्याशी मी वैयक्तिक सहमत नाही आणि पक्ष पण असण्याचं काही कारण नाही. मागची 2 वर्ष पण बघला ना बघा, राजकारणामध्ये शिंदे साहेबांचं मन एवढं मोठं आहे की मुख्यमंत्री पदाचा उपयोग करून शिवाजी पार्क देखील मुख्यमंत्री मोदी ताब्यात ठेवू शकले असते, पण वंदनीय बाळासाहेबांचा खरा संस्कार हा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे, त्याच्यामुळं याच वर्षी नाही मागची 2 वर्ष देखील शिवाजी पार्क हा उभाटाच्या प्रमुखांनाच दिला होता आणि आम्ही सभा करताना 5 लाखाच्या मैदानात करतो, 6 लाखाच्या मैदानात करतो, एवढी लोक आमच्याकडे येतात. त्यांचं काय ते कळतच नाही खरं सांगायचं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा एक पदाधिकारी हायकोर्टामध्ये गेला ही योजना बंद करण्यासाठी, हायकोर्टातला दणका मिळाला ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले, काल परत काहीतरी हायकोर्टामध्ये गेले. महिला सक्षम करताना किंवा महिला सुरक्षित ठेवा म्हणून सांगताना जी महिलांना योजना दिलेली आहे ती बंद करण्यासाठी काँग्रेसच पुढाकार घेते आणि लोकांना असं भासवते की आम्ही महिला भगिनींबरोबर आहोत, हा दुटप्पीपणा आहे जो संविधानाच्या बाबतीमध्ये देखील झाला. मागच्या लोकसभेला संविधान बदलणार म्हणून बोंबाबोंब झाली आणि त्यांचेच नेते अमेरिकेमध्ये जाऊन सांगतायत की मला ज्यावेळी वाटेल की भारतामध्ये समानता आली तर मी आरक्षण रद्द करेन. त्याच्यामुळे संविधानाच्या आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये खरे कोण आहे हे जगासमोर आले, परंतु त्यांनी भारतामध्ये बोलण्याचं धाडस केलं नाही. त्यांना ज्यावेळी असं बेताल वक्तव्य करायचे असतात तेव्हा ते परदेशात जाऊन करतात, पण जगाला कळलं, देशाला पण कळलं आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी जे आंदोलनं करतायत त्या देखील नेते मंडळींना कळलं की काँग्रेसचा छुपा अजेंडा काय. ऑलरेडी सिल्लोडचे आमदार सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब हे आमचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत, अजितदादा काय बोलले त्यांनी राष्ट्रवादी तसं केलं म्हणून शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी करावं असं काही शिंदे साहेबांवर बंधन नाही, पण अगोदरच आमच्या मंत्रिमंडळामध्ये अल्पसंख्याक नेते अब्दुल सत्तार साहेब हे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत. आपल्याला आठवत असेल एक 4 दिवसापूर्वी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशनचा एक कार्यक्रम होता, त्याच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो. तिथे सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश होणार आहेत काही कालावधीनंतर ते महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, पराळे साहेब म्हणून सुप्रीम कोर्टाचे जज उपस्थित होते. तिथं मी माझ्या मनोगतामध्ये अशी इच्छा व्यक्त केली की ज्यावेळी निकाल माझ्या बाजूने लागतो तरी सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट चांगला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मी राजकारणी म्हणून करतो आणि ज्यावेळी निकाल माझ्या विरोधामध्ये लागतो त्यावेळी थेट न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य राजकारणी करतात. तर या लोकशाहीतल्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर जो काही लोकांचा विश्वास नाही आहे आणि अविश्वास दाखवत आहे त्यांच्या बाबतीमध्ये नक्की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट भविष्यामध्ये काय निर्णय घेणार आहे ही साशंकता देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये आहे. कारण न्यायिक व्यवस्था ही आपल्या देशाची जी आहे सर्वोच्च आहे, सर्वोच्च न्यायालय असेल, हायकोर्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, अगदी छोटी कोर्ट असतील यांना देखील जो आदर आहे तो आदर घालवण्याचं काम काही मंडळी करतायत, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं न्यायालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत. तर न्यायालयानं माझी विनंती आहे की अशा पद्धतीची वक्तव्य झाल्यानंतर सुमोटो काही कारवाई यांच्यावर झाली पाहिजे. आज उद्धव ठाकरे गाणं लॉन्च केलेलं त्यांनी, तर त्यामध्ये ते बोलताना असे म्हटले की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या नावाने तोतेगिरी सुरू होती, आता एकनाथाच्या नावाने तोतेगिरी करणारे खूप आहेत. मला मी इतिहासात म्हणजे आपण पण वाचलं असेल त्यावेळी धनाजी आणि संताजी माझ्या माहितीत कोण होते, संताजी धनाजी होते. काही लोक सकाळी नदीवर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी पाण्यात बघितलं की धनाजी संताजी दिसतात. आम्हाला अभिमान आहे की सकाळी उठल्यापासून एकनाथ शिंदे यांना पाण्यात दिसतात, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व या सगळ्यांपेक्षा मोठं आहे सिद्ध झालेलं आहे.
साहेब इकडे शिवसेनेचे आपण मोठे नेते आहात, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का? कारण बावनपॉईंट म्हणजे जवळपास 85% विषयाजवळची मार्गी लागलेला आहे. लवकरच नवरात्रानंतर आम्ही जागा वाटप जाहीर. त्यांनी मी मोठा बिटा काही देता नाही, मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, मी अतिशय ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळे मी अनेक पत्रकार परिषदेमध्ये सांगितले मला झेपतील असेच तुम्ही प्रश्न विचारा. हा माझ्या आकलन शक्तीच्या प्रकृतीच्या आणि माझ्या आवाका बाहेरचा प्रश्न आहे. पण चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी जर सांगितलं असेल की 85% हा जागा वाटप झालेला आहे तर माझं त्याला समर्थन. मला असं वाटतं की देवेंद्रजी हे राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या खात्यामार्फत त्यांना रोज सकाळी ब्रीफिंग होत असतं. मी राज्याचा उद्योग मंत्री, या बाबतीमध्ये मला देवेंद्रजींशी चर्चा केल्यानंतरच काही कळेल की नक्की काय आहे आणि त्याच्यानंतर मी बोलणं उचित ठरेल. परंतु राज्याच्या गृहमंत्र्यांनी एखादी गोष्ट जबाबदारीने सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये 100% काहीतरी तथ्य असणार. बदलापूर प्रकरणानंतर आज पुण्याच्या वानवडी परिसरात दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले, स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आरोपी, मात्र वारंवार अशा घटना समोर येतात, यावर शासनाकडनं काही कठोर कायदा करण्याची गरज वाटत नाही? एक कठोर कायदा आहे, फास्ट ट्रॅक वर जाऊन आपण त्यांना धडा शिकवू, त्यांना शिक्षा देऊ. परंतु आम्ही सगळेच इथे सगळ्यांना जरी विचारलं तरी अशा नराधमांना निष्कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे, त्यांच्यावर फार मोठी कडक कारवाई झाली पाहिजे. परत तेच नाही, महाराष्ट्रातलं कोणी असं करायला धजावणार नाही अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे असं मंत्री म्हणून माझं देखील म्हणतो. विदर्भामध्ये भाजपने 50-55 जागा मागितलेल्या आहेत, त्यावर शिवसेनेची भूमिका काय असते? त्या प्रश्नाला उत्तर दिलं तेच या प्रश्नाचं उत्तर. सर, माझा एमडीसीमध्ये नाईक नवीन ट्रेड येतोय, भाग पाडायची तुकडा गँग आतापर्यंत मला कोयता गँग माहिती होती. तुकडा गँग पाडायचे महाराष्ट्रातले उद्योग अहमदनगरचे काही मला जर त्यांच्या उद्योजकांची नावं म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो सांगतो ना तेच सांगतो सर, तेच सांगतो. असं तुमच्याकडे यादी असेल, बेले साहेबांकडे असेल, माझ्याकडे द्यावी, आता जाताना द्यावी. त्याच्यासाठी परत 24 तासात मला इथे यावं लागलं तरी चालेल. मी अहमदनगरच्या लोकांना इथे बोलवेल, त्यांना जी जागा पाहिजे देण्याची जबाबदारी माझी. आणि तुकडा गँग जी आहे त्या तुकडा गँगचा अभ्यास मी करतो. आता सीपीना माझा फोन जाईल की अशी तुकडा गँग काय कुठची पण गँग असेल आणि असं काय करत असेल आणि पुराव्याने सिद्ध झालं तर त्या तुकडा गँगला काहीही इकडे तिकडे न बघता त्याच्यावर कारवाई करा. साहेब, जाताना एक प्रश्न, नाशिकच्या जागांसंदर्भात आपली मागणी असणारी शिवसेना परत मी एमआयडीसीची जागा द्यायला आलेलो आहो नाशिक पश्चिम मतदारसंघाची. मी काय सांगितलं, मला तुम्ही एमआयडीसीच्या जागेचे प्रश्न विचारा, कृपा करून महायुतीच्या जागेचे विचारू नका. एमआयडीसीच्या जागेसाठी पण एमआयडीसीच्या मतदारसंघासाठी पण एक सुख आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही मी तेच सांगितलं ना. माझं तर म्हणणं असं आहे की त्या उद्योजकाने त्या एमआयडीसीतल्या जागेवर चांगले चांगले उद्योग उभारण्याचाच उद्योग करावा. नाही, मला आता सांगा, जर अशा पद्धतीचा काँग्रेसचा कार्यकर्ता अशा पद्धतीचे घाणेरडे कृत्य करत असेल, नीचपणा करत असेल, तर आता प्रेस कॉन्फरन्स घ्यावे ना काँग्रेसनं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, बदलापूरचा मगाशी कोणीतरी उल्लेख केला, बदलापूरचं जे आंदोलन झालं त्या बदलापूरच्या आंदोलनामध्ये त्या आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याला फासावर लटकवतो, आम्ही त्याला गोळ्या घालतो, आम्ही त्याला कापून टाकतो, आम्ही त्याला जाळून टाकतो. आणि हे करताना बॅनर काय होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको, आम्हाला सुरक्षा द्या. आता सुरक्षेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी त्या आरोपीनं फायर केलं पोलिसांवर त्यावेळी संरक्षणासाठी त्यांनी फायर केलं आणि त्याच्यामध्ये मृत्यू आला. आता मृत्यू आल्यानंतर जर त्याला तशा पद्धतीनं ट्रीट केलं नसतं आणि तो पळून गेला असता तर ह्यानीच परत पत्रकार परिषद घेतली असती की आता तुमच्याकडे पिस्तूल काय शोभेसाठी ठेवलं होतं
ते मुख्यमंत्री मोदी यांनी पण तुम्हाला सांगितलं, त्याच्यामुळे एखादी कारवाई झाली की त्याचा विपर्यास करायचा आणि फक्त मतासाठी घाणेरडं राजकारण करायचं हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे. तुम्ही जे आता मला प्रश्न विचारला अमोल कोण आहेत त्यांच्या संदर्भातला, तो जर काँग्रेसचा कार्यकर्ता असेल तर आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आता काँग्रेसची भूमिका काय ती सांगितली पाहिजे. ज्या पद्धतीनं उद्योगाच्या बाबतीमध्ये या सगळ्या बाबतीमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात, आता याचं उत्तर देखील दिलं पाहिजे ना. मगाशी जसं देवेंद्रजींनी पण सांगितलं गृहमंत्री म्हणून, या सगळ्याची उत्तरं कोण देणार आहे आणि ही उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून मग काहीतरी वेगळी यात्रा काढायची, वेगळं काहीतरी करायचं, वेगळी बोंबाबोंब करायची. लोकांना सगळं कळलेलं आहे, लोकसभेमध्ये काय झालं आणि आता विधानसभेमध्ये काय होणार आहे ह्याचं चित्र सन्माननीय पवार साहेबांनी ऑलरेडी एक महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. पवार साहेब काय म्हणाले की सन्मान म्हणजे संख्याबळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आधी मुख्यमंत्री पदाची चर्चा करणं हे फार चुकीचं आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. दुसरं त्यांनी सांगितलं की कुठच्याही पक्षानं मीच मुख्यमंत्री होणार आहे असं देखील सांगू नका, हे देखील तुमच्या लक्षात आलं का बोलले ते. आणि तिसरं ते काय बोलले की संख्याबळ जर आलंच तर पूर्वीपासून इच्छुक असलेलेच मुख्यमंत्री असतील अशातला पण भाग नाही, नवीन देखील चेहरा असेल. या तिन्ही गोष्टीचा जर अर्थ तुम्ही काढला तर स्पष्ट आहे महायुतीचं सरकार येणार आहे, त्यामुळे चिंता करण्याची काय गरज नाही. आपण भाषणामध्ये देखील असंच म्हटलं होतं मगाशी की पुढचं सरकार आमचंच येणार आहे, तुम्ही आचारसंहितेची घाई करू नका. पवारांच्या ह्या वक्तव्यावरून हा आत्मविश्वास आला की तरी काय करणार आहे. आम्ही कामं केलीत ना, आम्ही कामं करून आत्मविश्वास संपादन केलेला आहे, त्याच्यामुळं त्यांनी कदाचित दुजोरा दिला असेल पण आम्ही कामं करून आत्मविश्वास तयार केला. चला.